कल्याणी तयारी होत आली का? हो सासूबाई, आवडते. सगळी तयारी झालीये, तुम्ही काळजी करू नका. आता सगळे खाली आले ना की मग आपण सुरुवात करूयात, है ना? ठीक. काय हो महेशराव, इथे एकटं बसून कंटाळला नाहीत ना? कंटाळा आला तरी सांगणार कोणाला येते? कल्याणी देवकी, हा बाई, तूच आज जा आणि सगळ्यांना बोलवू. नाही जाते. हो जात. आम्ही तयार आहोत. ते बघा आले. बस इथे बस 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 बोला. अक्का सर, काय करायचंय? तुम्ही तयार आहात, मुलं कुठे? अहो, तुम्ही तर मगाशीच तयार होता, एव्हाना यायला हवा होता तो. आलोय, मी आलोय. बोला आता, काय आहे प्लॅन ऑफ ऍक्शन? मी बसतो. सांगते. राजलक्ष्मी, अगं रोहित कुठे दिसत नाहीये, आणि ही आपली रुपाली पण दिसत नाहीये. हो, रुपाली इथेच होती आतापर्यंत, पण रोहितनी आवाज दिला म्हणून ती त्या खोलीत गेलीये. आता डोकं खात असेल तिथे. मुलगी पण ना रोहितचा जीव कधी कधी नकोसा करते. ओ महेशराव, अपरू नका, आमची स्वप्नाली काही तशी नाही आहे. बघा, चंद्राच्या प्रकाशात तापवलेलं गरमागरम दूध सुद्धा आलं, म्हणजे कोजागिरी सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर बोललात दादासाहेब. या, मी नंतर घेते. दुधापाठोपाठ रुपालीचा चंद्र सुद्धा आला. तुला एवढा उशीर का झाला? कारण या चंद्राचा पायजमाच सापडत नव्हता. मग तो शोधताना हा बंटी मिश्राचा फोटो सापडला. आणि मग याच्यावर चर्चा करण्यात आणखीन वेळ गेला. बंटी मिश्राचा फोटो तुझ्या कपाटात कसा काय आला? या माणसाचं नावही घरात घ्यायचं नाहीये ठरलेलं असताना हा फोटो घरामध्ये येतोच कसा? तुम्ही रुपाताईला विचारलं का? हो, म्हणजे काय विचारलं ना, आमच्या वेडिंग अनिव्हर्सरीला काढलेला फोटो आहे म्हणे, त्या बंटीनेच रुपालीकडे मागितला होता आणि त्याला देण्यासाठी तिने तो कपाटात काढून ठेवला होता. पण मग हे सगळं रामायण घडलं आणि मग तिने तो त्याला दिलाच नाही. पण जाऊ दे ना, ज्याचा विषयच आपल्या घरात काढायचा नाही असं आपलं ठरलंय, त्याच्याबद्दल आपण इतकी चर्चा का करतोय?
माझ्या जवळ असलेला हा फोटो रुपालीच्या रूम मध्ये कसा गेला? ती शोधूनही मला सापडला नाही. म्हणजे तिनेच तो घेतला असणार. जे काही घडतंय त्यात रुपालीचा हात असेल का? मी आहे असं म्हटलं तरी सिद्ध कसं करणार? सासूबाईंना काही सांगायचं म्हटलं तरी काय सांगणार? आणि त्यांनी तर आधीच महेशजींची निवड करून ठेवली. काय ग, हा इथे काय करतेस? नाही काय नाही. महेश काय चमकतोय बघ ना. हा अंगठी ग, त्याच्या नावाची अंगठी घातलीस ना, ती बघून म्हटलं मी. चोक मारला. शी बाबा, या घरात ना कुणाला विनोद बुद्धीच नाही. त्या बंटीचा फोटो कपाटात राहणं हा माझा मूर्खपणा होता, पण हरकत नाही. आता काही झालं तरी बंटी बद्दल तू कुणालाच सांगू शकत नाही. या परिस्थितीला काय म्हणतात माहिती का? तोंड दाबून भुक्यांचा मार. ठीक आहे, तुम्ही तुमचा निर्णय घ्या, मग मी सांगते काय करायचं. बर साहेब, आज नेमकं इथे काय घडणार आहे? म्हणजे तुम्ही मला माफ केला म्हणून इथे बोलत ना? काळजी करू नका, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच मिळेल. मी काय म्हणते, सगळ्यांचं दूध पिऊन झालं असेल तर बसा खाली सगळ्यांनी. चला चला बसा बसा बसा. आता आपण एक आगळा वेगळा खेळ खेळणार. आगळा वेगळा गेम मग तर मला खूप आवडेल. नाही ते गेम वगैरे सगळं ठीक आहे, पण या रुपालीला आधी कोजागिरी काय म्हणजे ते सांगून ठेव. हो नाही तर मगाशी तिने त्या चंद्राला आजारी पाडलं होत, तर पुढच्या वेळेला म्हणेल की दुधाला ताप आलाय. मग कल्याणी बाई तूच सांग जरा. कोजागिरी म्हणजे केलेला जागर. या रात्री चंद्र पूर्ण असतो आणि म्हणून त्याच्या शीतल प्रकाशात आपण दूध तापवतो. बरोबर. आणि मग हे मसाले दूध आपण सगळेजणच पितो. एकूण काय पूर्ण फॅमिलीने एकत्र येऊन साजरा करण्यासाठीचा हा एक सण आहे. अशा सणांना रात्री गच्चीत किंवा आपल्या अंगणामध्ये साजरं करण्यात येत. मग घरामधले सगळे मोठे लहान या दिवशी एकमेकांना छान छान गप्पा गोष्टी सांगतात, किस्से सांगतात. आणि एकूणच काय हो, आपले सगळेच सण सगळ्या कुटुंबानी एकत्र येऊन साजरे करावेत म्हणूनच असतात. आणि अशाच सणांमध्ये आपल्याला आपल्या फॅमिलीजच्या एक एक रीती रिवाज व्हॅल्यूज कळत असतात. आणखीन काय सांगू सासूबाई? हे मला माहिती होत सगळं. मी गंमत केली सगळ्यांची. तुम्ही सगळे हसलात की नाही? मम्मी खुश झाले. जाऊ दे चला गेमला सुरुवात करूयात. हा आपण आकाशेब काय गेम आहे सांगा ना. सांगते. दोन माणसांमध्ये खेळायचं एका वेळेला. एक व्यक्ती एक शब्द उच्चारे, त्या शब्दाशी निगडीत दुसरा शब्द समोरच्याने पटकन उच्चारायचा. अगदी पटपट, दोन सेकंदाची वेळ. प्रत्येक अचूक उत्तराला गुण, जो सर्वाधिक गुण मिळवेल तो विजेता. अरे वा,
इंटरेस्टिंग आहे. करूया सुरुवात. हो मी काय म्हणते आपण तुमच्यापासूनच सुरुवात करूयात ना. माझी काहीच हरकत नाही. नाही म्हणजे गेमचं नक्की स्वरूप काय आहे ते पण कळेल ना सगळ्यांना. आजोबा तुम्ही विचारा ना प्रश्न. असं म्हणते बर ठीक आहे मी विचारतो. काय राजलक्ष्मी तयार का? जी घर नाती. वा नाती सवाल. चला पुढे. पती विश्वास. मुलगा भविष्य. वाह राजलक्ष्मी क्या बात है क्या बात. बर मंडळी 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 आपल्या माननीय अक्का साहेबांनी चारही प्रश्नांची अतिशय छान उत्तरं दिलेली आहे. आता पाळी आपल्या सगळ्यांची दादासाहेब. आपण सगळ्यांनी सुद्धा अशीच समर्पक उत्तरं द्यायला हवीत. आता पुढचा प्रश्न रोहितला समीर विचारेल. ओके ओके विचार. चला मी तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. बर रूपन. ए ए ए रोहित 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 दोन सेकंदात उत्तर द्यायचं होतं. तुझा पॉइंट गेलेला आहे कळलं. अरे मग ठीक आहे ना यशवंत. हा आता तू विचार समीरला. हा विचारू. चला समीर काव्य कल्याणी. क्या बात है. मी महेश रावांना काही प्रश्न विचारले तर चालतील का? विचार विचार. प्रेम आई. वा खूप छान. मी विचारते कल्याणीला. पुस्तक श्रीमंती. रूपाली. आता मी काकांना एक प्रश्न विचार. मला अरे विचार की विचार. हसणं जगणं. पाऊस आई. मामंजी आता मी तुम्हाला विचार. उद्या आशावाद. रूपाली. पृथ्वी आई. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आई. काय बात. काय बात. मी विचारतो तुला. आता नीट उत्तर द्या. रेडी. हा रुपाली.
मुद्दाम करत काय आहे याशिवाय जगात दुसरा प्रश्नच नाहीये का? ए नाही नाही, पण मगाशी मी काव्य म्हटल्यानंतर त्यांनी कल्याणीचं नाव घेतलं का नाही? मग रुपाली म्हणल्यानं तुलाही बरंच काय काय सुचायला हवं. नाही ना, हिचं नाव आलं की ब्लँकच होतो मी, काहीच सुचत नाही मला. आम्हालाही सुचत नाही. टेन्शन आई महेशराव, तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही आई असं दिलं का? नाही म्हणजे तुम्ही विचारलं पावसाळा, पावसाळा आणि माझ्या आईच्या काही जुन्या आठवणी आहेत. आणि आई आठवली की तिचं आजारपण आठवत, टेन्शन येत. म्हणून माझ प्रत्येक प्रश्नाला उत्तर आईच असणार आहे. कोण जिंकलं? कोण जिंकलं सांगा ना. तुम्हा सगळ्यांची एक गोष्ट लक्षात आली की नाही? आपण सगळे हा खेळ खेळलो, पण स्वप्नाली ती बाजूलाच आहे. अरे हो हो, तिलाही कोणी प्रश्न विचारला नाही आणि तिनेही कोणाला प्रश्न विचारला नाही. स्वप्नाली, आता मी तुला प्रश्न विचारणार, पटपट उत्तर द्यायचं, फार विचार नाही करायचा. कळलं? विचारू? स्वप्नाली, कॉन्फिडेंटली छान उत्तर दे. ऑल द बेस्ट. आता रॅपिड फायर. आधार. सासूबाई. मैत्री. कल्याणी. भविष्य. ओंकार. प्रेम. बंटी. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.